आमदारांच्या अपात्रतेच्या रखडलेल्या सुनावणीवर सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना आजच्या सुनावणीत फटकारलं. ठाकरे गटाच्या याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे झाली. यावेळी विधानसभा अध्यक्षांना सरन्यायाधीशांनी चांगलंच सुनावलं. तसंच सुरुवातीला 3 आठवड्यानंतर आणि त्यानंतर 2 आठवड्यानंतर अपात्रतेच्या संदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं. यावेळेस ही सुनावणी सविस्तर होणार असल्याचंही सरन्यायाधीश म्हणाले. अपात्रतेच्या मुद्द्यासंदर्भात 11 मेच्या निकालात सुप्रीम कोर्टानं निरीक्षण नोंदवूनही कोणतीच कारवाई झाली नसल्याबाबतही सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. तसंच काही प्रश्न उपस्थित केले. आजच्या या सुनावणीत सरन्यायाधीश काय म्हणाले ते या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात. सर्वात आधी सरन्यायाधीशांनी सविस्तर सुनावणी ही 3 आठवड्यानंतर होईल असं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर ही सुनावणी 2 आठवड्यानंतर होईल असं स्पष्ट म्हटलं. तसंच ही सुनावणी सविस्तर होणार असल्याबद्दलही सरन्यायाधीश म्हणाले. यावेळी सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासंदर्भात काय कारवाई करणार याचं एक वेळापत्रक देण्यासाठी 1 आठवड्याचा अवधीही दिला. या सुनावणीवेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय घ्यावाच लागेल. त्यांनी याबाबत उशीर करू नये. असं दिसतंय की निवडणूक आयोगाला नोटीस काढण्याच्या पलीकडे काहीच झालेलं नाही. सुप्रीम कोर्टात 11 मेला दिलेल्या निर्णयावेळी आम्ही कालमर्यादा ठरवून दिली नव्हती, पण अध्यक्षांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा सांभाळणं आवश्यक आहे. कोर्टाने 11 मेच्या निकालात निरीक्षण नोंदवले. विधानसभा अध्यक्षांनी निकाल द्यावा. अध्यक्षांना सुनावणी करावीच लागेल आणि त्यांनी सुनावणीसाठी तारीख द्यावी अशा सूचनाही सरन्यायाधीशांनी यावेळी दिल्या. आम्हाला अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक आठवड्याभरात द्या असा सरन्यायाधीशांनी थेट आदेशच सोडला. यावेळी सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना फटकारलं देखील. अनिश्चित कालावधीसाठी ही सुनावणी चालू शकत नाही असं महत्वाचं विधानही चंद्रचूड यांनी केलं. 2 आठवड्यानंतर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होईल तर शिवसेनेच्या चिन्ह आणि नावावर 3 आठवड्यानंतर सुनावणी होणार असं सरन्यायाधीश म्हणाले. यावेळी सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीचं वेळापत्रक बनवण्याचा आदेश विधानसभा अध्यक्षांना दिला. कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल अशी अपेक्षा करतो असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी 1 आठवड्यात सुनावणी सुरू करावी आणि आम्हाला स्टेटस रिपोर्ट द्यावा असंही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आजच्या सुनावणीत म्हणाले.